नमस्कार, आपण पाहत आहो सी न्यूज लाइव महाराष्ट्र। खुलताबाद तालुक्यातील देवळानाथ बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील गिरजा नदीवरील पुलमा आमदार प्रशांत बंब यांच्या निधीतून बनवला गेला होता, परंतु गिरजा नदीला मागील वर्षी मोठा पूर आल्याने सदरील पूल हा नदीच्या प्रवाहामुळे वाहून गेला असून अद्याप याकडे कोणी लक्ष द्याना। या पुलाजवळ जिल्हा परिषदेतील मुले रोज शाळेत येणं जाणं करतात। या पूल वाहून गेल्याने व गिरजा नदी ही पहिल्याच पावसात भरून वाहत असल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता बंद झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे। स्थानिकेचे लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष केंद्रित करून पूल व्यवस्थित करून द्यावे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे। अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या पुलासाठी कोणताही निधी उपलब्ध होताना दिसत नाही। पूल लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी गावकरी व सरपंच नसरीन रियाज पठाण, माजी सरपंच रियाज पठाण, ग्रामपंचायत सदस्य सत्तार पटेल, फकीरचंद कोरडे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सय्यद युसुफ यांनी केले आहे। सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र, राधेश्याम हिवाडे, औरंगाबाद।